देशातील कोरोना संकटाच्या स्थितीबद्दल सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे। देशात आणीबाणी सारखी स्थिती असल्याचे निरीक्षण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नोंदवले आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे काय योजना आहेत याची विचारणा सुद्धा सुप्रीम कोर्टाने सरकारकडे केलेली आहे। सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारणा केलेली आहे आणि कोरोनाच्या सध्याच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे। देशात आणीबाणी सारखी परिस्थिती असल्याचं सुद्धा मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं आहे आणि केंद्राकडे तुमच्याकडे कोणत्या योजना आहेत याबद्दल सुद्धा विचारणा केली आहे। तर दुसरीकडे ऑक्सिजनच्या पुरवठ्याबद्दल दिल्ली हायकोर्टाने सुद्धा केंद्र सरकारला सुनावलंय। भीक मागा, उधार घ्या, चोरी करा, पण ऑक्सिजन द्या असा सल्ला हायकोर्टाने दिलाय। इथल्या रुग्णालयात काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा आहे, त्यामुळे ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यासंदर्भात मॅक्स हॉस्पिटलने कोर्टात याचिका दाखल केली होती। यावेळी हायकोर्टाने केंद्र सरकारला परखड शब्दांत जाब विचारलाय। लोकांचे जीव सरकारसाठी एवढे महत्त्वाचे नाहीत का असा सवाल सुद्धा यावेळी कोर्टाने केलाय।